पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे वतीने नाशिक रोड जेल रोड या ठिकाणी संविधान गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने नाशिक रोड जेल रोड या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्राचार्य जोगेंद्रजी कवाडे सर, कार्याध्यक्ष जयदीपजी कवाडे, प्रदेशाध्यक्ष गणेश उनवणे यांच्या आदेशाने संविधान दिन आनंदात साजरा करण्यात आला। तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधान यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले, तसेच महापुरुषांचा जय जय करून घोषणा देण्यात आल्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, भारतीय संविधानाचा जय हो, भारतीय संविधानाचा जय हो, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा जय हो, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा जय हो। यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष शशीभाई उनवणे, ज्येष्ठ साहित्यिक साराभाई वेळुंजकर, जावेद शेख, अभित शेख, शाहरुख खान, बिलाल शेख, मुबीन शेख, रफिक टकारिया, रवी पागारे, शरद सोनवणे, राजू बुंडीले, नवनाथ माने, रमेश पाईकराव, दिलीप मोरे, मुरली काळे, सुनीता कर्डक, अलका निकम, विमल सोनवणे, गयाबाई काळे, अनिता कर्डक, मीना पागारे आदी महिला व पुरुष पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। पीपल्स रिपब्लिकन पार्टी नाशिक जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज संविधान दिनाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राजकीय नेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर, जयदीपजी कवाडे, गणेशभाई उरवणे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात आज संविधान दिनानिमित्तानं विविध ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं असताना आपल्या नाशिक शहर जेलरोड या ठिकाणी या संविधानाचं या ठिकाणी पूजन करण्यात आलं असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी साराभाई वेळुंजकर आणि सर्व नेते कार्यकर्ते पीपल्स रिपब्लिकनचे या ठिकाणी उपस्थित आहेत। आज संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलं, परंतु या देशाला बाबासाहेबांनी संविधान देऊन एकही रुपया मागितला नाही। बाबासाहेबांचे उपकार या देशावर आहे, या प्रत्येक इथल्या प्रत्येक माणसावर आहे, प्रत्येक नागरिकावर आहे। बाबासाहेबांनी देशाला संविधान देऊन या देशात एक नवचैतन्य निर्माण केलं आहे। जगात अशी कुठेही संविधान नाही आहे, जगात कुठेही अशी घटना नाही आहे, असं सुंदर घटना बाबासाहेबांनी या देशात दिली। आज हा देश जो अनेक जातीमध्ये, अनेक धर्मामध्ये, अनेक भाषेमध्ये, अनेक पंथामध्ये असताना देखील आज संविधानाच्या एका जुडक्यामध्ये बांधला गेला आहे। त्यामुळं बाबासाहेबांना मी धन्यवाद देतो की बाबासाहेब आंबेडकर जर झाले नसते तर आज या देशाला संविधान मिळालं असतं का? आज विविध जातीचे, विविध धर्माचे, विविध पंथाचे, भाषेचे लोक ज्या पद्धतीने आज एकत्र राहतात आणि या देशामध्ये पुन्हा विविधाने राहत आहेत, आज ही लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिली आहे। म्हणून बाबासाहेबांना आणि या घटनेला, ह्या संविधानाला आपण या 73व्या या संविधान दिनानिमित्त संपूर्ण नागरिकांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय भीम, जय संविधान।